परभणी महानगरात 3 दिवस अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष हरिभक्त परायण पाटील यांनी दिली आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून परभणीतील संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा यांची निवड करण्यात आली आहे असे ते यावेळी म्हणालेत. यावेळी हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीर, हरिभक्त परायण श्रीकांत पाटील ठाकूरबुवा, मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब मोहिते, जिल्हाप्रमुख माऊली महाराज, माजी नगरसेवक सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या 3 दिवसीय संत साहित्य संमेलनात काही महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आलेत. हे ठराव निश्चितच दिशादर्शक असणार आहेत. ते ठराव शासन दरबारी सादर केले जाणार असून त्यावर काही निर्णय व्हावेत यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे असे ते यावेळी म्हणालेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्वलंत असा विषय आहे. तो सातत्याने ऐरणीवर आला आहे. खरे तर या आत्महत्यांचे सत्र थांबले पाहिजेत. त्या दृष्टीने सर्वार्थाने प्रयत्न झाले पाहिजेत. विशेषतः कुटुंबियांना रोख मदत देण्याऐवजी त्या मानसिकतेतून शेतकरी कसा बाहेर पडेल यासाठी संयुक्त प्रयत्न गरजेचे आहेत. यंत्रणा तर तसे प्रयत्न करतच आहे. वारकरी परिषदेच्या माध्यमातूनही तसे प्रयत्न होत आहेत. आगामी काळात अधिक जोमाने ते प्रयत्न केले जातील असे ते यावेळी म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेचे 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या संस्कृती भूमी परभणीमध्ये 12, 13, 14 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे हे उद्घाटनासाठी येत आहेत आणि त्यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रत्नाकरजी गुटे, संमेलनाध्यक्ष म्हणून हरिभक्त परायण तुकाराम महाराज ठाकूरबुवा आणि दिंडीचा शुभारंभ सुरेशरावजी वरपुडकर यांच्या शुभास्ते होणार आहे. आणि हा उपक्रम अत्यंत ऐतिहासिक असा महाराष्ट्रातून सर्व वारकरी समाजाचे प्रमुख मंडळी आणि परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित राहण्याचा लाभ घेईल आणि आपण सर्वजण पत्रकार त्यासाठी सहकार्य कराल. या प्रसंगी चैतन्य कबीरबुवा, वैद्य नाना, भेटनकर महाराज, ठाकूरबुवा, सर्व आमचे तालुका अध्यक्ष देशमुख साहेब असे उपस्थित आहेत. धन्यवाद. सय्यद खिजार, झुमो न्यूज, परभणी.